मनोज जरंगे पाटील यांनी जालना येथे उपोषण आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्या उपोषणाची आंदोलनाची दखल घेऊन किंबहुना त्यांची जी मागणी होती की जे महसुली किंबहुना इतर ज्या काही नोंदी निजामकालीन नोंदी ज्या आहेत त्या नोंदी जुन्या नोंदी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी दाखला दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांची होती। त्याप्रमाणे आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक आम्ही निर्णय घेतला की ज्यांच्याकडे महसुली शैक्षणिक किंवा इतर ज्या नोंदी निजामकालीन नोंदी ज्या असतील त्यांना कुणबी दाखले दिले जातील आणि त्यासाठी जी कार्यपद्धती आहे किंबहुना त्याचे पडताळणी आहे हे देखील करण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीश साहेबांची एक कमिटी देखील आज गठित केली। त्याच्यामध्ये 5 सदस्यांची कमिटी आहे। निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे आणि इतर आपले अधिकारी अशी 5 लोकांची समिती गठित केलेली आहे आणि एकंदरीत ज्या काही नोंदी पूर्वीच्या महसुली शैक्षणिक इतर नोंदी ज्या निजामकालीन आहेत याची तपासणी करणं पडताळणी करणं आणि त्याचा एक SOP तयार करणं यासाठी ही कमिटी काम करेल आणि या कमिटीला पूर्वी जी आपली एक समिती सचिव महसूल यांची समिती मदत करेल आणि ही निवृत्त न्यायाधीशांची समिती जी आहे 1 महिन्यामध्ये सरकारला रिपोर्ट देखील करेल अहवाल सादर करेल आणि जेणेकरून ज्यांच्याकडे नोंदी जुन्या आहेत त्यांना कुणबी दाखले मिळतील त्यांचा फायदा होईल आणि त्यासाठी आपले अधिकारी जे आहेत किंवा ही समिती जी आहे ही संबंधित विभाग म्हणजे हैदराबाद या तिथल्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधतील। मी देखील त्या मुख्यमंत्र्यांशी देखील वैयक्तिक संपर्क साधेन आणि अशा प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत त्रुटी आहेत त्या दूर करण्याचं काम ही निवृत्त न्यायाधीशांची समिती काम करेल। अशा प्रकारचे 2 निर्णय आपण केलेत। आज GR देखील त्याचा काढला जाईल। ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत निजामकालीन त्यांना कुणबी दाखले देण्याचा